अच्छा, रत्नागिरीच्या आहात मॅडम. तुम्ही तुम्ही जॉईंट झालात का क्लासला की तुमची मुलं जॉईंट झाली आहेत मॅडम? नाही नाही मुलं मुलं माझा मुलगा आहे तो जर आता. अच्छा, म्हणजे तुम्ही टीचर आहात का? नाही. ओके, नाही मी मला वाटलं टीचर आहात, हरकत नाही. तुमचं नेटवर्क थोडं आज लो आहे मॅडम. आपण उद्या तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ना त्या मी रेकॉर्ड करेल, फक्त उद्या वगैरे करूयात, कारण तुमचं आज नेटवर्क ना एकदम लो दिसते. नाही तो मुलगा म्हणत होता मलाही मम्मी ग्रुप मध्ये ऍड व्हायचंय ते सांग म्हणून. अच्छा अच्छा, ग्रुप मध्ये ऍड व्हायचंय ना. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे का? हो पण मग आता ते नंबर तर माझ्या नावे नाही वगैरे, म्हणजे कसं काय रजिस्ट्रेशन करायचंय नक्की काय करायचंय म्हणजे. ओके, नक्की काय करायचंय सांगते मी. काय करायचं, रजिस्ट्रेशन जर केलं तर तुम्ही आमच्या ग्रुपला ऍड होणार आणि मग तुम्हाला तिथे अभ्यास दिला जाईल, सगळ्या सूचना दिल्या जातील, सगळं तुमच्या काय प्रॉब्लेम्स असतील शंका असतील सॉल्व्ह केल्या जातील. त्यासाठी काय करायचंय तर आपल्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांचं नाव आहे माननीय रजनी आव्हाड मॅडम, त्यांना तुम्ही त्यांचा फोन नंबर तुम्हाला आम्ही देतो, तो फोन नंबर घ्यायचा आणि त्या नंबरवर कॉल करायचा मॅडमला. मग मॅडम तुम्हाला एक लिंक पाठवतील, त्या लिंक मध्ये सगळी तुम्ही माहिती भरायची का ती माहिती बृहन मुंबई महानगरपालिकेकडे तुमची जमा होणार आणि तिथे ती माहिती आल्यानंतर ती माहिती आमच्याकडे येणार इयत्ता तिसरीकडे आणि मग तुम्हाला इथे आम्ही ऍडमिशन देणार ऑनलाईन, म्हणजे रजिस्ट्रेशन तुमचं होणार. तर त्यासाठी तुम्ही एक नंबर लिहून घ्या. संध्या मॅडम नंबर करता का चॅटबॉक्स मध्ये? संध्या मॅडम. येस येस मॅडम. हा, रजनी आव्हाड मॅडमचं नाव लिहा, कारण मॅडम काय दिसत नाहीये त्यामुळे. हा, त्यामुळे तुम्ही नाव त्यांचं लिहून द्या आणि नंबरही द्या. आता जे नाव आणि नंबर आहे, रजनी आव्हाड म्हणून मॅडम आहेत मुख्याध्यापिका, त्यांना तुम्ही फोन करा. कधी करा, रात्री 9 आधी करा परंतु. आणि जर त्यांनी नाही उचलला तर पुन्हा एकदा एक थोडा वेळ मध्ये जाऊ द्या आणि पुन्हा कॉल करा, कारण मॅडम जर बिझी असतील तर थोडा फोन उचलायला प्रॉब्लेम होईल. आणि मग त्या तुम्हाला लिंक देतील आणि सगळं मार्गदर्शन करतील. ओके, चालेल चालेल. हा, वेलकम नीलम मॅडम, वेलकम. अजून कोणाला काय विचारायचंय?